एका दाण्याचे हजारो होतील, एका दाण्याचे हजारो होतील असे वापरतो शूद्र, कष्ट करून पीक घेतो कर्माने मी भूमिपुत्र। नमस्कार मित्रांनो, मी तोच भूमिपुत्र शिवम बाळकृष्ण महाले। कृषी योद्धा संघटनेद्वारा आयोजित वक्तृत्व स्पर्धेत आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभारी आहे। या वक्तृत्व स्पर्धेत आपणासमोर विषय मांडतोय कृषी कायदे व त्याचे फायदे आणि तोटे, ते तुम्ही शांततेत ऐकाल ही अपेक्षा। त्याग बलिदान समर्पण करून क्रांतिकारकांनी 1947 ला आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। आम्ही स्वतंत्र झालो, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला, प्रत्येक जणाला स्वातंत्र्य दिलं। त्याच्यानंतर आम्ही मध्यंतरी समाजवाद स्वीकारला, त्यानंतर 1991 चा आम्ही नव जागतिक अर्थकारण स्वीकारलं आणि यामध्ये माझा शेतकरी भाग पूर्णपणे भराडला गेला। ज्याने त्यांनी त्याची लूट केली, ज्याने त्यांनी त्याचा वापर करून गेला, यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ लागल्या। यानंतर शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ गेली, त्याचा प्रत्येक जण त्याचा वापर करत गेला आणि आजही त्याचा वापर होत आहे। म्हणून मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे, मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे, समजू नको रे माणसा हे साधे सुधे घराणे। मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे, समजू नको रे माणसा हे साधे सुधे घराणे। उघडा पडेल सारा संसार आशाने, मिटणार प्रश्न नाही गळफास घेतल्याने, मिटणार प्रश्न नाही गळफास घेतल्याने। ते सत्यमेव जयते दिसले कुठेच नाही, ते सत्यमेव जयते दिसले कुठेच नाही, विश्वासघात केला शाळेत पुस्तकाने, विश्वासघात केला शाळेत पुस्तकाने। आणि म्हणून खरतर हा विषय मांडण्याची आज इथे गरज पडत आहे। 20 सप्टेंबर 2020 रोजी केंद्र सरकारने 2 नवीन आणि 1 कायद्यात दुरुस्ती असे एकूण 3 कायदे आणले। केंद्र सरकारने या कायद्याचं समर्थन केलंय, शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणार असा दावा केंद्र सरकारने केलाय, पण या कायद्याच्या विरोधी, या कायद्यावर आक्षेप घेऊन कितीतरी शेतकरी रस्त्यावर आलेत, कित्येक जणांनी, कित्येक शेतकऱ्यांनी या कायद्याला विरोध केलाय। या कायद्याचे फायदे काय आणि तोटे काय आपण सविस्तर बघूया। कायदा क्रमांक 1 असा की शेतकऱ्याचं उत्पादन, व्यापार व वाणिज्य, पदोन्नती व सुलभता विधेयक सन 2020, यालाच एक देश एक बाजार असं नाव देण्यात आलंय। कायदा क्रमांक 2 म्हणजे शेतकऱ्यांचं सबलीकरण आणि संरक्षण, किंमत आश्वासन आणि शेत सेवा विधेयक सन 2020, यालाच शेतकरी मूल्य आश्वासन करार असं देखील म्हणतात, की जे आपल्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगशी निगडीत आहे। याच्यानंतर तिसरा कायदा म्हणजे इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट, जो जीवनावश्यक वस्तू यांच्या दुरुस्ती संदर्भातला कायदा आहे। तर अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा सन 2020 असं देखील म्हणतात। तर आपला पहिला कायद्यानुसार पहिला मुद्दा असा की शेतकरी आपला माल हा एपीएमसीच्या बाहेर विकू शकतो। आता एपीएमसी म्हणजे ऍग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी, की ज्याला आपली कृषी उत्पन्न बाजार समिती असं म्हणतात। आता याचा फायद्याची बाब अशी की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर माल विकायचा म्हटलं त्या वाहतुकीसाठी जो खर्च लागतो तो खर्च शेतकऱ्याला द्यावा लागणार नाही अशी कायद्यात तरतूद आहे। त्यानंतर शेतकऱ्याला एपीएमसी मध्ये जो टॅक्स भरावा लागायचा तो टॅक्सही शेतकऱ्याला द्यावा लागणार नाही अशी कायद्यात तरतूद आहे। त्याच्यानंतर फायद्याची बाब अशी आहे की एपीएमसी मध्ये जे दलालांचे प्रकरण घडायचे त्या दलाली इथं बंद होतील। या उलट सरकारने आपल्याला सांगितलंय की एपीएमसी या चालूच राहतील, पण या व्यतिरिक्त, एपीएमसीच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना अजून नवीन पर्याय खुले होतील असा याचा फायद्याची बाब आहे। त्याच्यानंतर तोट्याच्या गोष्टी अशा आहेत की यावर शेतकऱ्यांचा आक्षेप असा आहे की शेतकऱ्यांना अशी भीती आहे की यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचं अस्तित्व नष्ट होतील, एपीएमसी संपुष्टात येतील अशी शेतकऱ्यांना भीती आहे। मुळात मोठे व्यापारी, मोठ्या कंपन्या बाजारपेठा हस्तगत करतील, बाजारपेठा काबीज करून त्यांच्या मनमानी पद्धतीने ते व्यवहार करतील, यामध्ये शेतकरी भरडला जाईल हेही आपण नाकारू शकत नाही। मुळात खासगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं, त्यामुळेच एपीएमसीची स्थापना करण्यात आली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीची व्यवस्था आहे की जिथं एज्युअल पद्धतीने खात्रीशीरपणे व्यवहार होतात तिथं फसवणुकीचं प्रमाण कमी असतं आणि शेतकरी असा घटक आहे की त्याची सहजासहजी कुणीही फसवणूक करू शकते। यामुळे शेतकऱ्यांना असं भीतीचं वातावरण शेतकऱ्यांच्या मनामध्ये। त्यानंतर एपीएमसीच्या मध्ये जो व्यवहार चालायचा त्यामध्ये ठरलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना मोबदला देणे व्यापाऱ्यांना बंधनकारक होतं, पण खुल्या बाजार व्यवस्थेत त्याचं संरक्षण मिळेल का याबाबत कोणतीही तरतूद या कायद्यात केलेली नाहीये। दुसरा महत्वाचा मुद्दा असा की शेतकऱ्यांना स्वतःचा दर ठरवण्याचा अधिकार असेल। शेतकऱ्याला जिथे कुठल्या घटकाला शेतमाल विकायचा आहे तो निश्चित करण्याचा त्याला अधिकार असेल, जिथे कुठे शेतमाल विकायचा आहे त्याचाही त्याला अधिकार असेल। म्हणजे शेतकऱ्याला स्वतःचा दर ठरवण्याचा अधिकार असेल, पण आक्षेपाचा मुद्दा असा आहे की अरे बाबा त्याला दर ठरवण्याचा अधिकार आहे पण नेमका दर किती या प्रश्नावर उत्तर इथे या प्रश्न अजून माहिती नाही। शेतकऱ्यांनी ठरवल्या दरा व्यापाऱ्यांना मान्य असेलच का हाही प्रश्न अजून अनुत्तर इथे याचा स्पष्ट लेखी तरतूद या कायद्यात अजून केलेली नाहीये। त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की शेतकरी काही खासगी कंपन्यांबरोबर करार करून आपला भविष्यातला शेतमालाचा दर हा पेरणीच्या वेळेला अगोदरच निश्चित करण्याचे त्याला अधिकार असतील।
म्हणजे सोयाबीन कापूस असेल किंवा अन्य कोणते पीक असेल हे जर का नैसर्गिक आपत्तीमुळे अतिपावसामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे जर का आपल्या हातातून गेलं तर त्याच्या नुकसानीची पूर्णपणे जबाबदारी ही त्या कंपनीची असेल किंवा त्या घटकाची असेल ज्यांनी पेरणीच्या वेळेलाच अगोदरच त्या शेतकऱ्याच्या शेतमालाचा भाव ठरवून दिलेला आहे त्याच्याशी करार केलेला आहे ते कंपनीची ती जबाबदारी असेल ही फायद्याची बाब. पण तोट्याचे मुद्दे असे की याचा अल्टिमेटली फायदा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना होईल शेतकऱ्यांना याचा फारसा फायदा होणार नाही ती शक्यता आपण नाकारू शकत नाही. त्याच्यानंतर समजा एखाद्या कंपनीने एखाद्या गावाबरोबर एखाद्या शेतकऱ्याबरोबर करार केला आणि जर का नंतर त्या कराराची पूर्तता नाही केली तर यातून नवे वाद तयार होतील यातून नव्या शेतकऱ्यांच्या समस्या तयार होतील शेतकऱ्याची तर फसवणूक होऊ शकते. आणि मी पहिले सांगितलं की शेतकरी असा घटक आहे की ज्याची सहजासहजी फसवणूक केली जाऊ शकते पण मुळात शेतकरी पोलीस केस करू शकत नाही तो कोर्टात जाऊ शकत नाही हे बाब आपण लक्षात घेतलं पाहिजे. तोट्याचे मुद्दा असतात की तो फक्त प्रांत अधिकाऱ्याकडे किंवा जिल्हाधिकाऱ्याकडेच तक्रार करू शकतो. नंतरचा आपला महत्वाचा मुद्दा असा की जो आपला तिसरा कायदा आहे इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट की ज्याला जो जीवनावश्यक वस्तू यांच्या दुरुस्ती संदर्भातला कायदा आहे साठेबाजीच्या संदर्भातला कायदा आहे 1955 कायद्यानुसार अशी त्या कायद्यात तरतूद होती की साठेबाजीसाठी बंदी होती पण आताच्या या कायद्यामध्ये कुणीही साठवणूक करू शकते आणि योग्य त्या वेळी तो माल विकू शकतो व्यापारी साठवू शकता शेतकरी साठवू शकते. यामुळे याचा फायद्याची बाब अशी की जिथं समजा अन्नधान्याचा तुटवडा कमी आहे तिथं अन्नधान्य उपलब्ध होईल अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून हा फायद्याचा कायदा आहे. पण मुळात शेतकऱ्याला याचा काहीही फायदा नाही शेतकरी घरात माल साठवू शकत नाही कारण त्याला आर्थिक अडचणी असतात त्याला भविष्यातले संकटांचा त्याला सामना करावा लागतो पैशाची अडचण असते शेतकरी माल साठवू शकत नाही यामुळे शेतकऱ्याचा यामध्ये फायदा नाही. उलट व्यापारी मोठे मोठे कंपन्या काय करतील जर का बाजारात एखाद्या मालाची दिरंगाई निर्माण झाली तर त्याचा भाव वाढवतील यामुळे महागाई वाढेल शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्य माणसाची इथं भरडणूक होईल इतर सर्वसामान्य माणसाचं इथं नुकसान होईल इथं सर्वसामान्य माणसाचं नुकसान होईल असा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. म्हणून हा कायदा शेतकऱ्याच्या फायद्याचा असं तरी मला वाटत नाही. याच्यानंतर एमएसपी बद्दल आहे सरकारने सांगितलंय की बाबा कोणी सांगितलंय शेतकऱ्यांना एमएसपी मिळणार पण लेखी आश्वासन किंवा लेखी करार तसा कायद्यामध्ये केलेला नाही. एमएसपी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस ज्याला आपण हमीभाव म्हणतो त्या एमएसपी आता मिनिमम राहिली नाही ती मॅक्झिमम सपोर्ट प्राइस झालेली आहे त्यामुळे हमीभावाचाही शेतकऱ्याला फारसा फायदा होत नाही असं तरी मला वाटते. मुळात शेतकऱ्याचं सांगणं आहे किंवा शेतकऱ्यांचा शेतमाल हा व्यापाऱ्यांचा आणि धनिष्ठांच्या घशात घालायचा आणि शेतकऱ्याला बळीराजाला उंबरठे झिजवायला लावायचे असे या कायद्यानुसार आणि या केंद्र सरकारचं म्हणणं आहे असा शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा आक्षेप आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला हे कायदे त्याचे फायदे आणि तोटे समजून सांगितले जसे मला समजले तसे मी तुम्हाला सांगितले जसे तुम्हाला समजतील तसे तुम्ही ते इतरांना सांगा जेणेकरून शेतकरी बाप हतबल होणार नाही त्याला आधाराची एक गाठी मिळेल त्याला या कायद्याची सविस्तर माहिती मिळेल असं बोलतो. शेवटी जाता तर एक सांगतो मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे काही स्वप्न स्वस्त तर काही महाग लावणार आहे या झोपडीत राहणाऱ्या देवांच्या देवत्वांची शपथ त्या महालातल्या देवांना मी आग लावणार आहे इथेच थांबतो. धन्यवाद. जय जवान जय किसान.